महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला असून यात अंबड घनसावंगी राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भैया साहेबांच्या मंत्रिपदाची बातमी वाचून अतिशय खुश झालो आणि सर्व फोनाफानी करून एकमेकाला बोलवलं आणि भैया साहेबांच्या बंगल्यावर येऊन मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केलेला आहे. पूर्ण जालना शहरातले लोक आणि कार्यकर्ते येऊन पेढे वाटून पेढे भरून नाच गाणं करून आम्ही भैया साहेबांच्या मंत्रिपदाचा आणि महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिपदाचा आनंद व्यक्त केलेला आहे. खऱ्या अर्थानं या जातीवादी सरकारला मूठ माती देण्याचं काम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेबांना केलेलं आहे. हे खरंच गोरगरिबाचं सरकार आहे. हे आनंदमय वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे याची आम्हाला जाण आहे. शरद पवार जिंदाबाद. राजेश टोपे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या निवासस्थान असलेल्या जालन्यातील अजिंक्य बंगल्याबाहेर आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. मराठवाड्यासाठी आम्हाला न्याय दिलाय त्याचं आम्ही नक्की सोनं करू आणि आज आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून इथे आनंद साजरा करतोय. खरं तर एकच सांगायचं या सरकारला मला की एक शेतकरी म्हणून जी सरकार स्थापन झालेले त्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करावी. जी काही अटी वगैरे कुठल्याच न ठेवता एवढीच एक माझी शहरवासियाची एक विनंती राहणार आहे. आणि ओबीसी मी एक स्वतः ओबीसीचा माजी जिल्हा अध्यक्ष आहे. माझी एकच विनंती राहणार या सरकारला की गोरगरिबांचे प्रश्न तसेच ओबीसीचे प्रश्न खूप खूप काही बाकी. आजपर्यंत शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीये ते पण पैसे मिळावे. राजेश भैया टोपे इनको कॅबिनेट मंत्री पद मिला आहे और मैं सभी जालना जिला वासियों की तरफ से और हमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की तरफ से भैया साहब को शुभेच्छा देता हूँ. राजेश टोपे हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले असून आमदारकीची ही त्यांची पाचवी वेळ आहे. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये राजेश टोपे यांनी उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले आहे. दरम्यान कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी टोपे यांना कोणतं खातं मिळेल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आज जे भैया साहेबाला न्याय मिळाला आज आम्ही सगळ्या जालना जिल्ह्यातील जनता पदाधिकारी आम्ही आनंद उत्सव करत आहे. खरं म्हणजे मराठवाड्याचा नेतृत्व म्हणजे राजेश भैया टोपे साहेब यांच्याकडे पाहत जायकवाडीचं पाणी असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो कोणत्याही प्रकारचा प्रश्न असो आज राजेश भैया साहेब यांनी जे काम केलेलं आहे त्याची पावती आणि कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब यांचे जे संस्कार आहे आज त्यांना ती पावती माझ्या हिशोबाने मिळालेली आहे. आणि आम्ही शरदचंद्र पवार साहेब यांचे फार फार आभारी आहे ज्यांनी आमच्या जालना जिल्ह्यातील जनतेला जे न्याय दिले जनतेला न्याय आहे. राजेश टोपेला मंत्रिपद म्हणजे जनतेला न्याय दिलेला आहे आणि शेतकरीला न्याय दिलेला आहे. म्हणून आम्ही जालना जिल्ह्याच्या वतीने शहराच्या वतीने माननीय भैयासाहेब टोपे साहेब यांचं आम्ही फार फार अभिनंदन करतो. आणि शरदचंद्र पवार साहेबांनी जे मंत्रिपद दिले आम्ही त्यांचेही फार फार अभिनंदन करतो. जालन्याहून सुयोग खर्डेकर सह गोपाल त्रिवेदी MCN News जालना.